अध्यक्ष महोदय या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बर्बाद होईल. बरोबर आहे, गंभीर विवाहित महिला आहे. अध्यक्ष महोदय आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे चला, आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाहीये. तुम्ही महिला या काही वाट रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत. कसाही त्यांचा वापर तुमच्या राजकारणासाठी तुम्ही करायला लागलात या पद्धतीने. त्याच्या मागे कोण मास्टर माइंड असेल तर आमचं स्पष्ट मत आहे की अध्यक्ष महोदय ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे. यामिनी जाधवजी बोला लवकर, बोला लवकर. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष बोला ताई बोला. अध्यक्ष महोदय एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. बोला बोला बोला. दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक क्लिप, एका रॅलीची क्लिप फिरती आहे आणि त्याचं त्या आपण वारंवार इथे चर्चा केलेली आहे की मॉर्फिंग होतं, हे होतं, त्याच्यात आपण सखोल चौकशी केली पाहिजे. आणि एका महिलेच्या बाबतीत, एक प्रतिष्ठित महिला आहे जी माझी नगरसेविका आहे, माझी सहकारी होती, आणि अशा महिलेच्या बाबतीत रॅलीमध्ये जी मॉर्फिंग केली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, एका महिलेने किती वेळा मीडिया समोर येऊन स्वतःबद्दल स्वतःला साबित करायचं की मी चुकीची नाहीये, आणि मग याच्यावर कधी कारवाई होणार. अध्यक्ष महोदय या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बर्बाद होईल. विवाहित महिला आहे तर याच्यावर कुठली कारवाई केली जाईल. गंभीर ज्यानी कोणी हे केलेलं असेल अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत इथे इथे आदेश दिले जावे की ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय बोलत आहे. अध्यक्ष महोदय, अतिशय निंदनीय बाब आहे. इकडे माझे सर्व बंधू सुद्धा सभागृहामध्ये आहेत, सर्व पुरुष आमदार सुद्धा आहेत, आणि एका आमदारासोबत कार्यकर्तीचा ज्या पद्धतीने व्हिडिओ मॉर्फिंग करून तो व्हायरल केला ही अतिशय निंदनीय बाब आहे. पण अध्यक्ष महोदय, मी सभागृहामधील सर्व आमदारांना विनंती करते की आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांबरोबर, बरं झालं दादा आले, कारण की दोन दिवसापूर्वी आपण महिला दिनाच्या निमित्त सभागृहातल्या सर्व महिलांना बोलण्याची संधी दिली. अध्यक्षांचे तर मी आभार मानते की चांदीच्या ताटामध्ये आम्हा सर्व महिला आमदारांना सर्व पक्षाच्या तुम्ही जेवायला घातलं. पण अध्यक्ष महोदय, जो प्रकार ओ ज्या प्रेमाने खायला घातलं ते पहिले अध्यक्ष आहेत की त्यांनी महिलांना बसवून सन्मान दिला. आणि ह्या सभागृहामध्ये दादांनी सुद्धा सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने व्हायरल केलेलं आहे, माफ करून, त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ कोणी माफ केला त्याला शोधून काढावं. मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. आज एका आमदार आणि एका महिलेवर झाल्या, उद्या ही पाळी तुमच्यावर सुद्धा येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्थराला जाऊ शकतो हे आम्ही परवा व्हिडिओत बघितलं. अध्यक्ष महोदय, त्या उद्घाटनाला मी सुद्धा हजर होते, महापालिकेचे अधिकारी हजर होते. आणि अशा वेळेला तो व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल करायचा. अध्यक्ष महोदय, एखाद्या डोके फिरे माणूस नवरा असेल तर त्या महिलेला इमिजिएटली त्या तिच्या संसारातून तिचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, त्या महिलेचं डोकं फिरलं तर ती सुद्धा त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते. म्हणून हा व्हिडिओ पहिला व्हायरल कोणी केला, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? दहिसर पोलीस स्टेशनने एखाद्या युवा सेनेच्या वॉर्डच्या अध्यक्षाला तुम्ही अरेस्ट करता? ह्याच्या मधला मास्टर माइंड कोण आहे तो शोधून काढा. अध्यक्ष महोदय, ह्याच्या आधी सुद्धा ह्याच महिलेवरती टॉयलेटमध्ये घाणेरडे शब्द लिहून तिच्यावरती अन्याय केला होता, तेव्हा सुद्धा मनीषा चौधरी. ठीक आहे अध्यक्ष महोदय, प्रश्नोत्तरानंतर महिलांचा प्रश्न आहे.
ओ अबूजी अबूजी तुम्ही ठीक आहे, तुम्ही माझ्याशी बोला, माझ्याकडे बघून बोला, तुम्ही माझ्याकडे बघून बोला, माझ्याकडे बघून बोला. आपण इतका महत्वाचा प्रश्न आहे महिला आमदार, माझ्याकडे बघून बोला आपण. पण थांबा, मला बोलू द्या ना. अहो माझ्याकडे बघून बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने रात्री हा व्हिडिओ व्हायरल केला, हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी करू. अध्यक्ष महोदय, आम्हाला न्याय पाहिजे. ठीक आहे, चला. आम्हाला न्याय पाहिजे, महिलांना न्याय पाहिजे. हा कुठल्या एका स्त्रीचा प्रश्न नाही. तुम्ही अध्यक्ष महोदय, मला चौकशी पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी मला ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. आता माहिती दिली सभागृहाला, लगेच लगेच कारवाई होऊ शकत नाही, लगेच कारवाई होऊ शकत नाही. तुम्ही माहिती दिलेली आहे, कारवाई झाली नाही. कोणी केला मग तुम्ही शक्ती कायदा कशासाठी आणता? अध्यक्ष महोदय, जर शक्ती कायद्यामध्ये माहिती दिली होणं गरजेचं. आत्ता माहिती सभागृहात असं चालणार नाही. मास्टर माइंड, जागेवर बसा. तुम्ही जागेवर पहिली जागेवर बसा. हा व्हिडिओ पहिली जागेवर बसा. सर्वांवरती गुन्हा दाखल करा. अध्यक्ष महोदय, त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार. अध्यक्ष महोदय, संध्याकाळ पर्यंत आपण ऐकले नाही असं थोडीच होत आहे. नाही, जागेवर बसा, आपल्या प्रश्न उत्तर घ्यायची आहेत. जागेवर बसा, आपल्याला प्रश्न उत्तर घ्यायची आहेत. ती माहिती आता दिली आहे, त्याबद्दल आपण पुढे नेण असं नाही चालणार. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे. असं कसं? अध्यक्ष महोदय, खर तर एवढा गंभीर विषय या सभागृहामध्ये आला की सगळ्याच राजकीय पक्षांनी याविषयी संवेदनशीलच नाही तर अतिशय गंभीरपणाने विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये महिला या काही रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत. कसाही त्यांचा वापर तुमच्या राजकारणासाठी तुम्ही करायला लागलात या पद्धतीने, आणि हे अतिशय वाईट आहे, हे अतिशय वाईट आहे. आणि त्यामुळे माझी या ठिकाणी मागणी आहे की याची आपण SIT चौकशी करणार का, आणि मागणी आहे की करा. दुसरी आहे की यांचे सगळ्यांचे मोबाईल जप्त करा, म्हणजे आपल्याला सगळी डिटेल माहिती कळेल. आणि तिसरी माझी मागणी आहे या संदर्भातली की ज्या एजन्सीज, ज्या कंपन्या अशा पद्धतीचं काम करतायत, विविध राजकीय पक्षांचं काम करतायत, त्या कंपन्यांची सखोल चौकशी लावा. सगळ्या गोष्टी समोर येतील अध्यक्ष महोदय, सगळ्या गोष्टी समोर येतील. त्यामुळे ह्या गोष्टीचं निवेदन आज संध्याकाळ पर्यंत द्या, आणि या संदर्भात आपण निकाल पण द्यावा. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्या महिलांना बोलायचं आहे, कुठे थांबवणार? अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर आहे. काय, इकडे अनेक माझे भाऊ आहेत, अनेक आमच्या मुलासारखी नवीन आलेले तरुण आमदार आहेत. ह्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होतील जर हे आपण ह्याच्यावर कारवाई केली नाही तर. माझी आपणास मागणी आहे की हे मॉपिंग करणारी कंपनी कोण आहे, कुठल्या कंपनीच्या माध्यमातून हे मॉपिंग झालेलं आहे, त्याचबरोबर पहिलं व्हायरल करणारा जो आहे, त्याच्यानंतर हे व्हायरल करणारे जितके लोक ह्याच्यामध्ये आहेत, ज्या ज्या पेज वरून हे व्हायरल केलेलं आहे, त्या पेज प्रमुख त्याचा जो ऍडमिन असेल, ह्या सर्वांवर आपण गुन्हे दाखल करा. कारण की नाहीतर राजकारणामध्ये चांगली मुलं सुद्धा येणार नाही, आणि राजकारणामध्ये चांगल्या मुली सुद्धा येणार नाहीत. ज्या पद्धतीने हे झालेलं आहे अध्यक्ष महोदय, काल ज्या वेळेला मी, कारण की हा कार्यक्रम मागाठाणेमध्ये होता, माझा मतदारसंघ लागून आहे, सन्माननीय मुख्यमंत्री आले, मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलेले होते, ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल केला, मला कळत नाही
की एखादं चांगल्या कामाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला किती वेळ लागतो आणि हा व्हिडिओ रात्री 1 वाजता व्हायरल होतोय. मास्टर माइंड हा कुठल्या पक्षाचा नेता आहे ते शोधून काढा आणि संध्याकाळपर्यंत आपण ह्याची SIT चौकशी लावणार हे आम्हाला इकडे जाहीर करा आणि जे जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण अंतिम आठवडा ठराव विरोधी पक्षाकडनं आला होता. दादा मी पुन्हा आपल्याला हात जोडून विनंती करते की या प्रश्नावर आम्ही आपल्याला भाऊ मानतो. या प्रश्नावर हा जो आता तिथे चर्चा चालली आहे मला अपेक्षित आहे की आपणही उठून ही मागणी केली पाहिजे असं मला वाटतं. कारण महिलांचा सन्मान हा आपणही करता तर मग या बाबतीत आपल्याकडनं गप्प का? मग तो जो ठराव होता तो काय होता हा मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर मला अपेक्षित आहे की आपल्याकडनं कोणीतरी त्या बाबतीत सन्मान बोलावं. चला अमित साटम शेवटचं. चला विरोधी पक्ष अध्यक्ष महाराज थांबा. सदर अध्यक्ष महाराज, सन्माननीय मनीषाताई चौधरी, सन्माननीय भारतीताई लवेकर, सन्माननीय जाधवताई, ह्या महिला प्रतिनिधी ज्या सभागृहामध्ये आहेत यांनी एक फार महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे जे कालपासून व्हायरल झालेला आहे आणि बऱ्याचशा त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, प्रत्येक जण आपल्या आपल्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. कारण आम्ही सगळेजण पब्लिक फिगर म्हणून लोक आमच्याकडे बघत असतात आणि त्याच्यामुळं राजकीय वेगवेगळे मतं वेगवेगळे लोकांची असू शकतात, मतमतांतर असू शकतात, त्याच्याबद्दल मला काही खोलात जायचं नाही. पण कुठल्याही जर लोकप्रतिनिधीनं काही केलं नसताना जाणीवपूर्वक कुणी त्याच्यामध्ये करण्याचा दाखवलेला प्रयत्न जर असेल, त्याच्या मागे कोण मास्टर माइंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की अध्यक्ष महोदय ह्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे आणि काय वस्तुस्थिती आहे ते लोकांनाही कळली पाहिजे आणि सभागृहालाही कळली पाहिजे अशी आमची पण मागणी. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य मनीषाताई चौधरी, भारतीताई लवेकर आणि यामिनी जाधव यांनी जो मुद्दा मांडला याचा मास्टर माइंड शोधला पाहिजे. SIT चौकशी झाली पाहिजे, परंतु SIT नुसती नेमून ठेवली नाही पाहिजे. कारण SIT नेमून त्याच्यामध्ये अधिकारी नेमून त्याची चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. आणि मी ह्या ठिकाणी हे यासाठी सांगतोय की मागच्या अधिवेशनामध्ये शासनाने एक SIT घोषित केली होती, दिशा सालियनच्या हत्येच्या संदर्भामध्ये SIT घोषित केली होती. त्या SIT तपास कुठपर्यंत आला, त्याच्यामध्ये काय निष्पन्न झालं हे सुद्धा या सभागृहाच्या समोर आलं पाहिजे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे शासनाला की दिशा सालियनच्या हत्येच्या SIT तपासामध्ये काय निष्पन्न झालं, त्याचे काय फाइंडिंग आहेत हे या सभागृहाच्या समोर आले पाहिजेत. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा जी SIT नेमली जाईल त्याच्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हा आखून दिला पाहिजे. किती दिवसामध्ये ती SIT या विषयाची चौकशी करणार हे सांगितलं पाहिजे अध्यक्ष. ठीक आहे, ठीक आहे. सन्मान्य सदस्य यामिनी जाधवताईंनी जी माहिती सभागृहासमोर मांडली आणि सदर माहितीच्या अनुषंगाने सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपली तीव्र भावना या विषयातली सभागृहात मांडली आहे. मी असे निर्देश देत आहे की शासनाने आजचं कामकाज संपवण्यापूर्वी या विषयातलं निवेदन त्वरित करावं. प्रश्नोत्तर, प्रश्न क्रमांक